हाय फ्रेंड्स, मी स्नेहा प्रदीप लाड, विसावा फूड्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भरलेली मिरची बनवणार आहोत, तर त्यासाठी आधी आपण स्टफिंग तयार करणार आहोत. तर जरा सुरुवात करूया. इथे मी थोडं जिरं घातलं आणि कांदा घातला आहे. आता मी हे बटाटे घेतलेले आहे, एक छोटासा बटाटा, त्यात मी कोथिंबीर आणि मिरची आणि थोडं मीठ घालून घेतलेलं आहे. बॉईल केलेला बटाटा आहे हा आणि थोडं 2 चमचे ओलं खोबरं, थोडं पनीर, 2 ते 3 चमचे पनीर घालत आहे. आपली क्विक रेसिपी आहे. आता आपल्याला थोडंसं मीठ घालून हलवायचं आहे. आपल्याला शिजवायचं अजिबात नाही, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आपलं स्टफिंग रेडी आहे. ही डिश म्हणजे आपण अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही कुठल्याही मोठ्या मिरच्या घेऊ शकता ज्या कमी तिखट असतील. तर आपण हे देठ नाही काढणार आहोत, याला मधून आपण चीर देणार आहोत आणि त्याच्या बिया काढून घेणार आहोत. थोड्या बिया राहिल्या तरी काय हरकत नाही. कारण ही मिरची जास्त तिखट नसते. मी अशाच करून सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून घेणार आहे. आणि जे आपण हे स्टफिंग बनवलं हे आपण ह्यात भरूया. तुम्ही नक्की ही डिश ट्राय करून बघा. हे मी असंच माझ्या डोक्यात काहीतरी आलं आणि मी हे बनवलं आहे, पण माझ्या मते हे टेस्टी असणार. असं आपण भरून घेतलेलं आहे आणि नंतर आपण ही मिरची तळणार आहोत. इथे आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत. आता आपण ह्यांना तळायला घेऊया. मिरच्या पॅनवर ठेवल्यानंतर मी त्यात थोडंसं मीठही घातलेलं आहे. इथे मी पॅन गरम करून 2 चमचे तेल घेतलेले आहे आणि त्यात आपण आपल्या मिरच्या घातलेल्या आहेत. आपण आता ह्याला झाकण मारून घेऊया. आपण ह्याला पूर्ण तेलात तळणार नाही आहोत. आपण आता ह्याला झाकण मारून 5 मिनटं शिजवून घेऊया. मध्ये मध्ये आपण चेक करत राहूया. आपल्या या मिरच्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत एका बाजूने. आता मी यांना उलटून घेतलेले आहे. 1-2 मिनटात मी गॅस बंद करणार आहे. आपल्या मिरच्या रेडी आहेत. आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत. आपण जास्त तेल नाही वापरले, अगदी 2 चमच्या तेलात आपण ह्यांना वाफ देऊन तळून घेतलेले आहेत. ही अगदी सोपी रेसिपी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.